स्कोरिंग डिजिटल प्लेयर्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. या बॅटलला मात्र तुमच्या पर्यंत एका डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आणि तेच काम मात्र आपण पाहिलं. तर वंदे स्पोर्ट्स एक युवा चॅनल आहे, चला डेंजरस संघ एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. आपल्याला पुन्हा एकदा माहिती पोहोचवली जाते, प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे. स्ट्राईक एंड वरती कोणत्याही पद्धतीचा रनआउटचा रिव्ह्यू नाही आहे, वाईड आणि नोचा रिव्ह्यू आहे आणि अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडच्या रनआउटला रिव्ह्यू आहे. 12 ते 15 सेकंडच्या अवधीमध्ये आपल्याला तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच समीर खानच्या माध्यमातून आपण पाहतोय गेम इज ऑन. टाळ्यांच्या गजराने सुरुवात करूया. अर्थातच श्री 11 क्रिकेट क्लब आयोजित नियोजित श्री चषकाच्या पहिल्या चेंडू उत्कर्ष पाडील. अगदी सरळ रेषेमध्ये हा चेंडू होता. उत्कर्ष विचार केला, अर्थातच एक चांगला समालोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. पहिला चेंडू अर्थातच आपण पाहिला अगदी इन टू द स्टम्प लाईन. यावेळेस पॅड ऑफ स्वीप, चेंडू निघून जाणार आहे. पहिला चौकारी येतोय, चेंडू निघून जातोय. धन 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 ओव्हर द रोप 4 धावांसाठी. पंधरा मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. टायमर ऑन झाला, आपल्या स्क्रीनवरती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. रॉय आणि वीरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक एंडवरती आपण वीरेंद्रला पाहतोय. रॉयच्या फळीतून एक चौकार आलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडून थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय हा डॉट चेंडू आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आई भवानी धनसार विरुद्ध आपण पाहतोय श्रीसाई डेंजरस. हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 5व्या चेंडूवरती स्ट्राईक एंड रोटेशनचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा जरी संपर्क झाला नाही, पंच इशारा दर्शवत आहेत. लेग स्टिकच्या जास्त बाहेर, वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव. इथे मात्र फ्लिक केलाय खेळाडू, तिथे मिसफील्ड करतोय. बॅकअप आहे आणि बॅकअपचा फायदा भेटणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. धावून पोहोचणार आहे 7 ही आकड्यावर. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अजूनपर्यंत समतुल्य षटक राहिलाय. पहिला सामना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क चांगला नाहीये. चेंडूने अर्थातच दिशा बदलली होती, परंतु खेळाडू तत्पर आहे. धावांचा विचार केला, एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय डेंजरस बोईसर संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 8 ही आकड्यावरती. जेव्हा छोटासा ब्रेक, जाऊया डिस्क जॉकी कडे. या डीजे मास्टर थँक्यू डीजे मास्टर. 4 षटकं हाताळण्यासाठी आपल्याकडे 5 मिनिटाचा अवधी असणार. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या 15 मिनिटांमध्येच आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण शुभमला पाहतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. पॅडा स्वीपचा प्रयत्न झाला, परंतु खराब संपर्क, चेंडू निघून जाणार आहे. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. पहिला झटका, पहिला हादरा डेंजरस बोईसर या संघाला. श्रीसाई डेंजरस बोईसर रॉयच्या फळीतून एक चौकार त्याच रिझनवरती आला होता आणि वारंवार तेच प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाले, परंतु इथे मात्र मिसटाईम स्ट्रोक आणि पहिला झटका, पहिला हादरा. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे.
इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 9 आकड्यावरती आहे आणि अर्थातच एक चांगलं षटक आपण शुभमच्या माध्यमातून पाहिलं. केवळ एक धाव खर्च केल्याने एक महत्वाचा गडी पहिल्या चेंडूवरतीच बाद घेण्यात आला. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली, चेंडूच्या गतीचा वापर अर्थातच आपण पाहिला. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 13 या आकड्यावरती. कौशलला आपण अर्थातच गोलंदाजी मार्क वरती पाहतोय, आलोकने त्यावरती प्रहार चढवलाय. इथे मात्र आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावरती आहे. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरती खेळाडू तैनात आहे. एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावर. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती एक चौकार जरी आला असला त्याच्या नंतर कमबॅक केलंय कौशलने. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक फटका चांगला आहे. वॉट अ शॉट, चेंडू निघून जाणार आहे ऑफसाइड रिजन वरून. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय मात्र अर्थातच हा श्रीच्या नावाचा चौकार. बॅकफुट वरती जाऊन आलोकने थोडासा बॉडी वेट ट्रान्सफर पुढच्या दिशेने केला आणि काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा कट केलाय, खेळाडू तिथे तैनात आणि याच्यासाठी अर्थातच अमोल ओळखला जातो. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. कट केलाय पुन्हा एकदा, चेंडू मात्र होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4-4-4 आणि 4 या डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 24 या आकड्यावर. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय श्री साई डेंजरस बोईसर 24 या आकड्यावरती आहे. विकेटचा विचार केला, एकच गडी बाद झाला रॉयच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आलोक. चला 15 मिनिटाचा अवधी, शेवटचा षटक अजूनही शिल्लक आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं हाताळायची आहे, ती माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते आहे. जितेश गोलंदाजी मार्कवरती आपण जितेशला पाहतोय. यावेळेस शॉर्ट चेंडू आहे, फक्त दिशा दाखवली. नजाकत, ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन, एलिगंट, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. मैदानाच्या अर्थातच विडचा वापर आपण पाहिला आलोकच्या फळीतून येतोय. आलोक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतोय. अजूनपर्यंत 3 महत्वपूर्ण चौकार. पहिला झटका अर्ली स्टेजेसवरती लागल्यानंतर आपण पाहिलं इथे पुन्हा एकदा पाडले आपण ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलंय. सिंगलच्या माध्यमातून धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 29 या आकड्यावरती आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र हा सुद्धा फटका चांगला, स्टेट डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच रेडी राईस आहे, साईगणेश, सातपडी ब आणि शीतलनगर. धावांचा विचार केला, धावफलक 30 या आकड्यावरती आहे. साईगणेश, सातपाडी ब आणि शीतलनगर. कर्णधार रेडी राहायचं, लगेचच यायचं आपण मुख्य मंचाकडे प्लीज. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला, डेंजरस संघ जाऊन पोहोचतो 31 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. शीतलनगर आणि साईगणेश, सातपाडी ब संघ, कर्णधार यायचं प्लीज. यावेळी ड्राईव्ह केलंय आपण पाहिलं खेळाडू तिथे, अमोल स्वतः कर्णधार येतोय.
आणि या सिंगलने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 32 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 32. शेवटच्या चेंडूवर अमोलचं कौतुक करावं लागणार आहे, महत्वपूर्ण चौकार रोखलाय, 3 धावा रोखलाय, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 33 या आकड्यावर, 34 लक्ष असणार आहे. चला कर्णधार यायचंय, त्याच्या अगोदर जाऊया मुख्य मंचावरती, अर्थातच सन्मान आपण पार पाडूयात प्लीज. मुख्य मंचावरती आपण पाहतोय सन्मानाने आनंदजी धोडी साहेब आपल्या सोबत आहेत, त्यासोबत शुभमजी वडे साहेब आहेत, चिराग आपल्या सोबत आहेत, असे अनेक मान्यवर मंडळांचं आदर तिथे करणं गरजेचं आहे. विनंती असेल, आपण पाहिलं ग्रामपंचायत सरावली सरपंच सन्मानाने आदरणीय आनंदजी धोडी साहेबांच्या सत्कारासाठी मी विनंती करतो की सचिनजी दीक्षित साहेब आपल्या हस्ते साहेबांचं अर्थातच आदर तिथे पार पाडायचं आहे. सचिनजी दीक्षित सर आपल्याला विनंती असेल की आदर तिथे आपण पार पाडायचे. आपण पाहिलं मुख्य मंचावरती अनेक मान्यवर मंडळी आहेत, एक युवा नेतृत्व वक्तृत्व सन्माननीय आदरणीय सरपंच ग्रामपंचायत सरावली आनंदजी धोडी साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचा आदर सत्कार आपण पाहिलं मुख्य मंचावरती. कॅमेरामॅनला विनंती असेल क्षणचित्र टिपायचे प्लीज. मुख्य मंचावरती आपला कॅमेरा वळवायचा, आपला आदर तिथे आपण पाहतोय. चला आनंदजी धोडी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आपण पाहिलं ग्रामपंचायत सरावली सरपंच धन्यवाद साहेब आपण सानपन्न व्हायचंय. अजून एक महत्वाचा सत्कार सचिन सर आपण 2 मिनिटं थांबायचं. अजून एक आपण पाहिलं तर शुभमजी वडे साहेब आपल्या सोबत आहेत, उपसरपंच ग्रामपंचायत सरावली, साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी आपल्याला विनंती करतो. शुभमजी वडे साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सचिनजी दीक्षित साहेबांच्या हस्ते आपण आदर सत्कार पाहतोय. उपसरपंच चला सुरुवात करायची लगेचच प्लीज. डेंजरस संघ स्प्रेड व्हायचे, उत्कर्ष आणि अमोली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजून एक महत्वाचा आदर सत्कार लगेच स्प्रेड व्हायचं आहे. 15 मिनिटाचं टायमर ऑन होणार आहे सर, पंचांना सुद्धा विनंती सूचना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चला अजून एक महत्वाचा आदर सत्कार आपण पाहिला, एक उत्कृष्ट खेळाडू त्यासोबतच अर्थातच प्रत्येक आयोजन नियोजनामध्ये या विभागामध्ये मोलाचा वाटा सन्माननीय आदरणीय चिरागजी पाटील साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो की विशालजी पालकर साहेब आपल्या हस्ते आदर तिथे आपण पार पाडायचे. चिरागजी पाटील साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय विशालजी पालकर साहेब. चला चिरागसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, एक उत्कृष्ट खेळाडू त्यासोबतच अर्थातच मोलाचा वाटा प्रत्येक या विभागातील आयोजन नियोजनामध्ये चिरागचा असतो. तर धन्यवाद चिराग पुन्हा एकदा. सन्माननीय आदरणीय अमितजी यादव साहेब, सन्माननीय आदरणीय डॉक्टर अमितजी यादव सर आपल्याला विनंती आहे की आपण जॉईन व्हायचंय. सन्माननीय आदरणीय डॉक्टर अमितजी यादव सर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती जॉईन व्हायचे प्लीज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. 34 पाठलाग करायचंय, अर्थातच कुठेतरी बोनस मध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. सन्माननीय आदरणीय डॉक्टर अमितजी यादव साहेब आपल्यासोबत जोडले जातात, वेलकम असेल सर आपलं प्लीज. आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अनेक मान्यवरांची मांदियाळी आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्री इलेव्हन आयोजित नियोजित श्रीचषकाची पहिली आणि महत्वपूर्ण रजनी. या क्रीडांगणाला एक क्रिकेटचं वेगळं अर्थातच वैशिष्ट्य आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पार पाडताना पाहतोय आणि त्याच क्रमामध्ये अजून एक महत्वाची स्पर्धा, पहिला सामना सुरू आहे. जलद गतीचा चेंडू खेळाडू तिथे तैनात आहे, परंतु चेंडू होतोय दान 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 फरार. धावा मिळतील पूर्ण 4, 4, 4 आणि 4. यस डीजे मास्टर.
धन्यवाद डीजे मास्टर. चला 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे, जास्त वेळ दबडायचं नाहीये. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अजून एक महत्वाची मान्यवर मंडळी आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय डॉक्टर अमितजी यादव साहेब आपल्या सोबत आहेत. चिराग पाटील साहेबांना विनंती करेल की चिराग पाटील सर, आपण सन्माननीय आदरणीय अमितजी यादव साहेबांचा आदर सत्कार करायचा आहे. आणि आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय नरेशजी पाटील साहेब सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. आणि त्यासोबतच आपण पाहिलं संगीता पाटील मॅडम सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, सरावली ग्रामपंचायत सदस्या. वेलकम असेल मॅम आपलं सुद्धा, आगतम स्वागतम सुस्वागतम. नरेशजी पाटील साहेब अर्थातच संगीता मॅडम आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. आणि त्यासोबतच आपण पाहतोय प्राची पाटील मॅडम सुद्धा आपल्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम असेल सर्वांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत असेल या मान्यवर मंडळीचं. अर्थातच मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये आहे आणि या विभागामध्ये अर्थातच कोणतेही कार्य असेल ते या मंडळीचं अर्थातच आवर्जून मोलाचा आणि हक्काचा वाटा असतो. या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय, धावन पोहोचणार आहे आठ ही आकड्यावरती आहे, 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 9 ही आकड्यावरती आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली उत्कर्षच्या फाडीतून नजाकत चेंडू निघून जाणारा. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. चार धावेंसाठी धावांचा विचार केला, धाव फलक जाऊन पोहोचणार आहे 13 या आकड्यावरती. एक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून काय अप्रतिम कॅमेरा वर्क. आणि त्यासोबतच आपण पाहिलं डिजिटल ऑपरेटर धीरजच्या माध्यमातून या क्षणचित्रांना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. मनगडाचा वापर आपण पाहिला उत्कर्षच्या फळीतून. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, धावांचा विचार केला, धावांचं डोंगर जमून पोहोचणार आहे 13 या आकड्यावर. 34 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. 34 धावांचा पाठलाग करताना धावफलक जमून पोहोचते आपण पाहिलं तर. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर अंजन यावेळेस आहे. अंजन वरती जबाबदारीचं ओझं आहे कारण समोर मात्र विचार केला दोन चांगले फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला श्रीकांत ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष पाटील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेट डाऊन द ट्रॅक, रनआउटची संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. धावांचा विचार केला, धावफलक अजूनही स्थिरावले 13 या आकड्यावर. 34 पाठला करायचा दुसरे षटक. दिशा दाखवण्याचा प्रयत्न डी पॉइंट मध्ये, वीरेंद्र आहे तिथे तैनात, नॉट आउटचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. चला कॅमेऱ्याच्या समोर जो प्रेक्षक वर्ग एकदम स्ट्रेट डाऊन द ट्रॅक आहे, प्लीज कॅमेऱ्याच्या समोर आपण थोडस बाजूला व्हायचं आहे. प्लीज प्रेक्षक वर्ग व्हॉलंटियर, तिथे आपण पोहोचायचं, लगेच सूचना पोहोचवायची आहेत. पॅडल स्वीप, पुन्हा एकदा घुटना टेक पद्धतीचा फटका होता. वंडीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावर. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला, धावफलक 15 या आकड्यावरती आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा वापर होता, परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक 16 या आकड्यावरती आहे. येणारे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला कर्णधार शेवटचा कॉल असणार आहे. शीतल नगर आणि साई गणेश सातपडी ब, ऑलरेडी सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. शेवटचा अंतिम कॉल आहे आपल्याला. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं, धावफलक धावून पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला फटका उत्कर्षच्या फळीतून. जर ऑफसाईडला आपण एवढ्या बाहेर चेंडू देणार, धावांचा विचार केला, धावफलक 20 या आकड्यावर. समीकरणाचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, तर अर्थातच 13 चेंडूमध्ये 14 धावा अर्जित करायचे आहेत. चांगली फलंदाजी अजूनपर्यंत उत्कर्षच्या माध्यमातून राहिली आहे. शॉर्ट चेंडू फटका तर चांगला आहे, परंतु आपण पाहिलं तर चिकी सिंगल, फक्त एक धाव भेटणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती आहे.
चला प्लीज पंच आपला शेवटचा निर्णय कळवायचा आहे. सिंगलचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक 21 या आकड्यावरती आहे. फटका अर्थातच चांगला होता, परंतु अंडरम क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये थोडे रिस्ट्रिक्शन फलंदाजाला सुद्धा आहेत. डी फॉर्मॅटचं क्रिकेट आपण पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन श्री इलेव्हन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. इथे मात्र आपण पाहिला प्लेड स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून आतल्या दिशेने आला आणि त्याच माध्यमातून अजून एक डॉट चेंडूची सांगता. अशाच पद्धतीच्या डॉट चेंडूची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अभय. यावेळेस मनगडाचा वापर, चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4-4-4-4-4. उत्कर्ष अर्थातच मनगडी फटके खेळण्यामध्ये किती पारंगत आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्लॉट मध्ये जर चेंडू आपण दिला तर त्याच्यावरती प्रहार, आक्रमण आणि अटॅक आपण पाहतोय. धाव फलक 25 या आकड्यावरती आहे. 34 पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये अर्थातच 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून येणाऱ्या. साई गणेश सातपडी ब अभय तरी कुठे असेल प्लीज रिपोर्ट करायचंय. शीतलनगर संघ आपला सुद्धा कर्णधार, दोघांना कॉल आहे प्लीज. इथे मात्र हलक्या आदर फक्त एलिगंट टच सिंगलच्या माध्यमातून आपण विचार केला. धावफलक जवळ पोहोचणार आहे. अर्थातच 5 धाव्यांचा इशारा येतोय. तब्बल 5 धावा या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय. कुठेतरी ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. धावांचा विचार केला. धावफलक 30 या आकड्यावरती. 4 गरज अजून. याला शीतलनगर संघ आणि साईगणे सातपडी ब संघ दोन्ही कर्णधारा शेवटचा कॉल आहे. आपल्याला रिपोर्टिंग करायचं लगेच नाणेफेकीच्या कबलासाठी प्लीज, कारण ऑलरेडी मॅच लास्ट स्टेजवरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मनगडाचा वापर, चेंडू निघून जातो अगदी सहजरित्याने. हा सामना जिंकतोय आई भवानी धनसार. चांगली फलंदाजी राहिली उत्कर्षची आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय धनसार संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय. हार्डलक असेल डेंजरस बोईसर. दोन्ही संघाला अर्थातच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.